सहा महिन्यांपूर्वी चंद्रपुरातील दारूबंदी उठली आता या दारूबंदीला न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे पद्मश्री डॉक्टर अभय बंग सामाजिक कार्यकर्ते देवाजा तोफा आणि शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयात चंद्रपुरात पुन्हा दारूबंदी करावी यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे त्यामुळे दारू या विषयावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा धुराळा उडणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी यासाठी महिलांनी मोठे आंदोलन उभे केले होते या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन आघाडी सरकारने यासाठी देवतळे समिती गठीत केली राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप सेना युतीचे सरकार आले जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने युती शासनाच्या काळात एक एप्रिल दोन हजार पंधरा रोजी चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली या काळात दारूबंदीच्या यशापयशाची नेहमीच चर्चा व्हायची दरम्यान अनपेक्षितपणे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार सुरुवातीपासूनच दारूबंदी उठवण्याच्या बाजूने होते मे दोन हजार एकवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आठ जून दोन हजार एकवीस रोजी जिल्ह्यातील दारू दुकान सुरू करण्याचा आदेश काढण्यात आला पाच जुलै दोन हजार एकवीसपासून प्रत्यक्षात दारू दुकाने सुरू झालीत विशेष म्हणजे दोन हजार पंधरामध्ये दारूबंदी झाली तेव्हा राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात लेकर असोसिएशन न्यायालयात गेले होते मात्र राज्य शासनाचा निर्णय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला होता दारूबंदी हटवल्यानंतर बंदीच्या समर्थकांनी पुन्हा दारूबंदी करावी अशी मागणी करायला सुरुवात केली अभय बंग यांनी अनेकदा राज्य शासनावर दारूबंदी उठवल्यावरून टीका केली परंतु शासनानं त्यांच्या टीकेला फार महत्त्व दिले नाही त्यामुळे आता त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे ॲडव्होकेट वामनराव चटप आणि देवाजी तोफा यांच्यासह त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे दारूबंदी उठवल्यानंतरही या समितीचा अहवाल अनेक दिवस गोपनीय ठेवण्यात आला या अहवालावर कोणतीही चर्चा राज्य सरकारने होऊ दिली नाही शासनाचा निर्णय संदिग्धता निर्माण करणारा असून या निर्णयाचे अवलोकन आवश्यक आहे असे याचिकेत म्हटले आहे वादी म्हणून डॉ अभय बंग ॲडव्होकेट वामनराव चटप देवाजी तोफा पौर्णिमा निरंजने तेजस्विनी कावळे यांनी हे प्रकरण दाखल केले मंत्री विजय वडट्टीवार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवर सचिव गृह विभाग जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी शासनाने स्वीकारलेल्या व्यसनमुक्ती धोरण दोन हजार एकवीसची ची प्रभावी अंमलबजावणी केली जावी यासह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील अनेक बाबी अधोरेखित करत ही याचिका दाखल केली आहे दारूबंदी उठवण्याचा निर्णय अन्यायकारक असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे राज्याचे माजी महाअधिवक्ता ऍडव्होकेट श्रीहरी अणे उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे नुकतीच याचिका दाखल झाली असून न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे